ज्या काही इच्छा आहेत 100 टन 120 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर ते तुम्हाला मी निश्चितपणे काढून देऊ. फक्त तुम्ही व्यवस्थित नियोजनपूर्वक आणि थोडस वेळेमध्ये नियोजन करावं हीच आमची इच्छा आहे. आणि ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन अॅग्रिकल्चरमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण अतिशय वेगळ्या विषयावरती, म्हणजे जनरली आपल्या ऊसांची जी कुळवल्यानंतरची जी काही ग्रीप असते किंवा आपल्याला ऊसाचं ऍव्हरेज काढण्यासाठी मुख्य मुद्दे नेमके कोणते पाहिजेत याच्यावरती आज आपण चर्चा करतोय. तर शेतकरी बंधूंनो, नेहमीच आपणाला आमचं म्हणणं असतं की तुम्ही शेतामध्ये पाचट हे ठेवलं पाहिजे किंवा त्याची पाचट कुट्टी करायला पाहिजे. जसं की तुम्ही आमच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये पाहत असेल, काहीही होत नाही शेतकरी बंधू. तुम्ही कधीही कुठल्याही ऊसाचा कसाही पाला काढा, जेवढा उलट तुम्ही पाला काढाल तेवढे तुम्हाला खालून येणारे जे कोंब असतात, इथं आता तुम्ही कुठलेही कोंब पाहू शकताय शेतकरी बंधूंनो. इथं पाहू शकताय कोंब हे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही पाला सोलता त्यावेळेला येणारे कोंब हे अतिशय जाड असतात. आता जर या स्पेसमध्ये तुम्ही पाहत असाल शेतकरी बंधूंनो, तर सगळ्यात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन ह्याच्या संदर्भातलं नियोजन, जसं की तुम्ही यापूर्वीचा जर व्हिडिओ पाहिला असेल की ऊसाच्या रोप स्वतः घरच्या घरी नेमकी कशी तयार करायची या संदर्भातला आपण व्हिडिओ दिलेला होता. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांनी घरच्या घरी फक्त वाफ्यांवरती रोपं तयार केलेले होते त्याचा आज हा इतका सुंदर ऊस आपण शेतकरी बंधूंनो पाहतो आहोत. म्हणजे जे शेतकरी डोक्यानं शेती करतात, म्हणजे असं म्हटलं जातं की जी माणसं फक्त पायानंच चालतात ती फक्त त्यांच्या इप्सी स्थळापर्यंतच पोहोचतात, पण जी माणसं डोक्यानं चालतात ती मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत निश्चितपणे पोहोचतात. तर तसं शेतकरी बंधूंनो, या शेतकऱ्यांचं ध्येय असतं की एकरी आपणाला किमान 80 टन 100 टन 120 टन ऊस उत्पादन काढायचं आहे. तर त्यासाठी कमीत कमी खर्च होऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठीच हे शेतकरी नेहमी प्रयत्न करत असतात. आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना हेच शिकवत असतो की तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये तुमचं जास्त उत्पन्न यायला पाहिजे. तर यासाठीच आज हा मुख्य आपला व्हिडिओ आहे. या शेतकऱ्यांनी घरच्या घरी स्वतः रोपं तयार केलेले आहेत, ते देखील फक्त तुमच्या वाफ्यांमध्ये, आणि ती रोपं लावून 3.5 फुटाच्या सलग यांनी शेतकऱ्यांनी सऱ्या पाडलेल्या होत्या. 2 सलग सऱ्या या शेतकऱ्यांनी लावून 1 सरी बाद केलेली आहे. आणि या एकाच सरीमध्ये आपण जर खालीपर्यंत पाहत असू तर या एकाच सरीमध्ये हा पाला टाकलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे जे काही आपलं पाचट असतं, तर त्या पाचटाचा नेमका फायदा आपल्याला काय होतो हे लक्षात घ्या. तर 1 एकर मधून शेतकरी बंधूंनो आपल्याला 4 टन पाचट मिळतं. किती? तर 4 टन. या 4 टन पाचटापासून आपल्याला नत्र, म्हणजे युरिया आपल्याला मिळतो. तो 1 पोत्यामधून जो आपण युरिया पिकाला देतो, तर तो नत्र 20 किलो, म्हणजे आणि तो देखील नॅचरल फॉर्म मध्ये. शेतकरी बंधूंनो, म्हणजे तुम्ही जर आमच्या कुठल्याही व्हिडिओंमध्ये पाहत असेल तर आम्ही खतांचे वापर कमीत कमी करतो. शेतकरी बंधूंनो, या मोकळ्या हवेमध्ये जवळजवळ 76 ते 78% नत्र आहे, म्हणजे युरिया आहे. युरियाच्या जरी तुम्ही कारखान्यामध्ये गेलात कोणत्याही शेतकरी बंधूंनो, जसं की मुंबईमध्ये आपल्या आरसेपचा कारखाना आहे, तर तिथं सुद्धा हवेपासून नत्र, म्हणजे हा युरिया तयार केलेला असतो. तर शेतकरी बंधूंनो, आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही देखील तुमचा नॅचरली नत्र जमीन कशा प्रकारे खेचून घेईल. जसं की शेतकरी बंधूंनो, एक साधा मुद्दा आपल्याला आम्ही सांगतो, आपण कुठल्याही कृषी विद्यापीठामध्ये गेलो किंवा आपण कृषी दर्शन घेतले किंवा कुठेही जरी आपण गेलो, तरी देखील शेतकरी बंधूंनो, की आपणाला कुठलेही कृषी शास्त्रज्ञ सुरुवातीलाच सांगतात किंवा ज्या वेळेला आपण माती परीक्षण करतो तर त्याच वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्हाला एवढ्या प्रमाणात नत्र स्फुरद पालाश टाकला पाहिजे. परंतु शेतकरी बंधूंनो, मिनिमम आमच्या तरी मते, गेली 18 वर्ष 16 वर्ष आम्ही जे काही शेती क्षेत्रामध्ये काम करतोय, आमच्या मते मिनिमम 60 ते 70% शेतकरी माती परीक्षण करत नाहीयेत. ठीक आहे, तो मुद्दा आपला थोडासा बाजूला ठेवूया. परंतु शेतकरी बंधूंनो, आज आपण महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा काय करतोय, तर पाचट ठेवल्यामुळे नत्र तुम्हाला मिळणार आहे ते
म्हणजे युरिया मिळणार आहे नॅचरल फॉर्ममध्ये एका पोत्या एवढ्या म्हणजे 20 किलो. स्फुरद जो मिळणार आहे तो तुम्हाला 12 किलो नॅचरल फॉर्ममध्ये. जनरली शेतकरी बंधूंनो, आमचं नेहमी आम्ही इतकं तळमळीनं का सांगतो की तुमचा डीएपी किंवा सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही कुळवतानाच टाका, तुम्ही मुजवतानाच टाका, किंवा 10-26 खत असेल ते तुम्ही मुजवतानाच टाका. शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये 10-26 मधला जो 26% घटक आहे, सिंगल सुपर फॉस्फेट मधला जो 16% घटक आहे, डीएपी मधला जो 46% घटक आहे, हे घटक फक्त जमिनीमध्ये मुजणं गरजेचं असतं, तरच ते काम करतात. आपल्याला पाला ठेवल्यामुळं नॅचरल फॉर्ममध्ये जो स्फुरद मिळतो तर तो पिकाला तुमची प्रत्येक कांडी वितीपेक्षा लांबच राखतो शेतकरी बंधूंनो, किंवा तुमची पांढरी मुळे अतिशय जास्त प्रमाणात वाढवतो. त्यानंतर जो आपल्याला पोटॅश मिळतो, म्हणजे आपण पोटॅशचं पोतं कुठल्याही दुकानातून आणायला गेलो तर आपल्याला 950 रुपये किंमत लागते, तर तो अख्खा पोत्या एवढा म्हणजे 950 प्लस जवळजवळ 1.5 पोत्या एवढा पोटॅश आपल्याला ह्या फक्त पाल्यामध्ये मिळतो. शेतकरी म्हणून पाला म्हणजे दुसरं काही नसतं, तुम्ही जे काही उसाला खत दिलेलं आहे तेच खत किंवा त्याच औषधांचा हा नंतर त्याच्यापासूनच राहिलेला उर्वरक अर्क म्हणजे हा पाला असतो. शेतकरी बंधूंनो, सांगायचा मुद्दा हा आहे की आपण आडसाने ऊस ह्याचा अर्थ काय, तर आपल्याला कुठल्याही कृषी शास्त्रज्ञ काय सांगतात, तर तुम्ही नत्र 160, स्फुरद 68, पोटॅश 68 टाकला पाहिजे, म्हणजे युरिया 160, तुमचा डीएपी किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 68% आणि पोटॅश 68 किलो असं वापरायला पाहिजे आडसालीमध्ये. तुम्ही जर पूर्व हंगामीमध्ये गेला तर पूर्व हंगामी म्हणजे सरासरी ऑक्टोबर नोव्हेंबर या लावणी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 136 नत्र यायला पाहिजे, तुम्हाला 68 स्फुरद आणि 68 किलो पोटॅश यायला पाहिजे. माती परीक्षणमध्ये सुद्धा शेतकरी बंधूंनो हेच असतं. आणि सुरूची उस म्हणजे जी काय जवळजवळ मी आता जे काय आम्ही पाहतोय तुमचा बीड जालना वगैरे हा जो काही एरिया आहे किंवा सरासरी आपला सांगली सातारा कोल्हापूर या एरियात सुद्धा सरासरी जी सुरूची उसा आहेत, तर त्या सुरूच्या उसांना तुम्हाला एकरी 100 किलो नत्र म्हणजे युरिया, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पोटॅश देणं गरजेचं असतं. पण शेतकरी बंधूंनो, मुख्य सांगायचा मुद्दा काय आहे की तुम्ही देताय, तुम्ही खतं भरपूर देताय, पण त्याची अवेलेबिलिटी म्हणजे खतं नेमकं पीक किती घेतं ह्याच्यावरती कुणी कधी विचार केलाय का, तर नाहीये. त्यामुळे तुम्ही किती जरी खतं टाकली तर तुमच्या जमिनीचा जर पीएच जास्त असेल म्हणजे सामू जास्त असेल, तुमचं पाण्यामध्ये जर क्षार जास्त असेल म्हणजे एकपेक्षा जर तुमची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे पाण्याचा ईसी जर जास्त असेल, तर तुम्ही कितीही खतं टाकलीत, मी तर म्हणतो एक पोतं जरी एका ठोंबाला टाकलं आणि तुमचा ईसी जर 1 वर असेल तर ते ठोंब तुमचं कधीच वाढणार नाही, ते तुमचं ठोंब आहे असंच राहणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमच्या जमिनी सजीव असणं गरजेचं आहे. आणि जमिनी सजीव कधी होणार, तुम्ही ज्या वेळेला असे पालापाचोळा द्याल किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सेंद्रिय खत द्याल, सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय खतामध्ये आमच्या इतर व्हिडिओ पाहिलेत तर आम्ही जी काय अवरेज घेतो ते गांडूळ खताच्या आधारावर असतात. तुम्ही तुमच्या एक जरी जनावर तुमचं असेल तर त्याच्यापासून तुम्हाला 3 ट्रॉली म्हणजे 3 टन तुम्ही गांडूळ खत तुमच्या घरच्या घरी सहज बनवू शकता. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे आपण तागदहींच्या ही हिरवळीची पिकं करणं योग्यच आहे. समजा हिरवळीची खतं तागदहींच्या नसेल तर विदिन जास्तीत जास्त 150-200 रुपयाचा उपाय तुम्हाला कुठल्याही किराणाच्या जरी दुकानामध्ये तुम्ही गेलात तरी तुम्हाला मोहरी मिळते. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, तुम्ही जर खर्च कमी करायचा असेल तर कुठल्याही तुम्ही शेतीशास्त्रज्ञांना किंवा सेंद्रिय शेती करणाऱ्यांना किंवा जे शेतकरी एकरी 100 टन ऍव्हरेज करतात त्यांना विचारा की ते तुम्हाला सांगतील की आम्ही आमच्या शेतामध्ये मोहरी केलेली आहे. मोहरी जास्तीत जास्त 200-250-300 रुपये खर्च पर एकराचा आहे, कारण मोहरीचं पान इतकं रुंदी असतं आणि ते मोहरीचं पान तुमचं जास्तीत जास्त सूर्यप्रकाश खेचून घेतं. आपल्याला हिरवळीची खतं का पाहिजेत, तर जास्त सरफेस एरिया. आम्ही उसांमध्ये पण का सांगतो तुमचं पान हे 4 बटं रुंदीच पाहिजे, तुमची काळोखी जास्त पाहिजे, हे सगळं का सांगतो, तरच जाडी होणार. तसंच तुमच्या मोहरीचं पान रुंदी असल्यामुळे आपोआप नॅचरली तुम्हाला त्या सेंद्रिय खतं तुम्हाला मिळत असतात. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जसं की तुम्ही खतं टाकताना शेतकरी बंधूंनो आम्ही नेहमीच सांगतो की लाईटमध्ये जसं प्लस मायनस न्यूट्रल असतं, म्हणजे लाईट कधी बनते तर प्लस मायनस आणि न्यूट्रल असल्यामुळेच लाईट बनते. तसं प्रत्येक खतावरती तुम्ही युरिया घ्या, मॅग्नेशियम घ्या, डीएपी घ्या, 10-26 घ्या, अगर तुमची सूक्ष्म अन्नद्रव्य घ्या,
या प्रत्येकावरती अधिक वजा किंवा न्यूट्रल असे भार आहेत. तुम्ही जर मायक्रो चिलेटेड का म्हटलं जातं, चिलेटेड मायक्रोन्युट्रंट ह्याचा अर्थ काय शेतकरी बंधून, तर चिलेटेड ह्याचा अर्थ उदासीन, म्हणजे त्याला न्यूट्रल केलेलं असतं, त्याच्यावरती कोणताही भार दिलेला नसतो, त्याला चिलेटेड अन्नद्रव्य असं म्हटलं जातं मायक्रोन्युट्रंट. म्हणून ते उदासीन असल्यामुळे तुम्हाला काळोखी भरपूर देतात, जसं की इथं आपण पाहतोय. दुसरा मुद्दा, आमचा रासायनिक खतं कधी कुठली व का नेमकी टाकावीत या संदर्भाचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये कुठल्या खतावरती अधिक भार आहे, कुठल्यावरती वजा, कुठल्यावरती न्यूट्रल आहे हे आम्ही सगळं त्याच्यामध्ये दिलेले आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय. आणि शेतकरी बंधूंनो, साधं आपण उदाहरण घ्या की आपण लवचुंबक जर आपण आणलात आणि लवचुंबकचा जर प्लस प्लस म्हणजे अधिक अधिक जर जवळ धरलं आपण तर ते लांब फेकतं शेतकरी बंधूंनो, किंवा वजा वजा जवळ धरलं तर ते लांब फेकतं. लवचुंबक कधी एकमेकाकडे आकर्षित होतं, तर अधिक आणि वजा आल्यानंतर. जसं की शेतकरी बंधूंनो लग्न करतात म्हणजे काय, नवरा नवरी, मुलगा मुलगी, किंवा इन जनरल जे पहिल्यापासून आम्ही हेच सांगतोय की आपल्या जे शरीराची रचना आहे तीच पिकांच्या शरीराची रचना आहे. थोरशास्त्रज्ञ आणि आमचे गुरु, आपल्या सर्वांचे गुरु थोडक्यात जगदीशचंद्रजी बोस यांनी सांगितलंच आहे, वनस्पती सजीव आहे, आपण सजीव आहे. आपल्याला जसं लहान असताना फॅरेक्स टाईप मध्ये म्हणजे पातळ केलेलं अन्न लागतं, तरुणपणी आपण जे काय एक्स वाय झेड अंडी मटण भाकरी चपाती किंवा इतर काही, आणि वयस्कर झाल्यानंतर आपल्याला थोडस ब्लड प्रेशर असेल किंवा अन्य काही आजार असतील अशा प्रकारच्या इतर गोष्टी, तसंच सेम या पिकांमध्ये देखील आहे. तुम्ही त्या त्यावेळेला 30-30 अन्नद्रव्य तुम्ही पिकाला द्या, त्यासाठीच आम्ही आपणाकडून जे काही फोटो मागतोय तुमच्या ऊसांचे ते त्यासाठीच की तुमच्या पिकांची ग्रीप नेमकी किती आहे हे आम्हाला बघायचं असतं शेतकरी बंधून. तर त्याच्या जर पुढचा मुद्दा जर आपल्याला सांगायचा असेल शेतकरी बंधून आम्हाला, तर जसं की आपण शेतकरी बंधून थोडंसं पाहत असेल की या संपूर्ण ऊसामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी थोडस क्लोज मध्ये घ्या, तुम्हाला ऊसांची जाडी अतिशय चांगल्या प्रकारे दिसणार, कोणतंही पान चार बट रुंदीच असणार आहे. आणि हे सगळं कशाच्या आधारावरती असतं, तुम्ही थोडस क्लोज मध्ये जरी आलात तर तुम्हाला इथं कुठलंही कुंब अतिशय चांगल्या प्रकारे जाड, या पानांची रुंदी, पानांची काळोखी, पान चार बट रुंदी असणं, तर या सगळ्या सिस्टीम आम्ही तुम्हाला देत असतो शेतकरी बंधूंनो. दुसरा सांगायचा मुद्दा तुम्हाला आमचा हा आहे की आम्ही याच्यापूर्वी आम्ही बाय कुरियर प्रोडक्ट पाठवत होतो. अनेक शेतकरी बंधूंना ही शंका आहे की पोस्टाने आमच्या घरी तुमच्या औषधं नेमकी येतील किंवा नाही, तर शेतकरी बंधूंनो सांगायचा मुद्दा आम्हाला हा आहे की बाय पोस्ट, शेतकरी बंधूंनो पोस्ट ही भारत सरकारची योजना आहे आणि भारत सरकारच्या अतिशय सुंदर योजना आहे. बाय पोस्ट कुरियर शेतकरी बंधूंनो फक्त शहरामध्ये असतं, सिटी लेवलला जातं, पण बरेच शेतकरी बंधूंना आपल्या खेडेगावमध्ये राहत असतात, तर त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरपोच बाय पोस्ट प्रोडक्ट जात असतात. इवन आम्ही कर्नाटकमध्ये किंवा गुजरातमध्ये सुद्धा जे काही आम्ही औषधं आमची पाठवतो ती संपूर्ण औषधं आज रोजी तर आम्ही शेतकरी बंधूंनो जास्त करून मिनिमम आमचा 70% माल हा बाय पोस्टद्वारेच जातो. आणि बाय पोस्ट तुम्हाला अतिशय सुंदर सर्व्हिस मिळते, तुमच्या दुसऱ्या तिसऱ्या ते जास्तीत जास्त चौथ्या दिवशी तुमच्या डायरेक्ट घरी आमची औषधं पोचमध्ये येत आहेत. आणि शेतकरी बंधूंनो असं नाहीये की आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही अनेक कृषी शास्त्रज्ञांचं काय असतं की तुम्ही याच दिवशी म्हणजे 100व्या दिवशी हे केलं पाहिजे, 110व्या दिवशी हे केलं पाहिजे, तुम्ही 40व्या दिवशी हे केलं पाहिजे, 45 काही काही गरज नाही. तुम्ही ऊस हे पीक रप अँड टप पीक आहे शेतकरी बंधूंनो, तुम्ही भले 8 दिवस उशिरा करा किंवा 8 दिवस लवकर करा, ऊसामध्ये तुम्हाला काही अडचण नाही. आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही याच दिवसाला फवारणी घ्यायला पाहिजे, याच दिवसाला आळवणी घ्यायला पाहिजे कुठल्याही शेतकऱ्याला. आम्ही त्यासाठी शेतकरी बंधूंनो तुम्हाला वेळापत्रक का देत नाही आहोत, वेळापत्रकाप्रमाणे कुठल्याच शेतकऱ्याचं कधीच फॉलो होत नाही. आणि जरी आम्ही तुम्हाला वेळापत्रक दिलं शेतकरी बंधू, तर आम्ही ब्लेम तुमच्यावरच करणार आहे की तुम्ही ह्या दिवशी हे नाही केलं, त्या दिवशी ते नाही केलं, कारण
जसं तुम्हाला माहित आहे शेतकरी बंधू की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक पळवाट असते आणि आम्हाला ती पळवाट काढायची नाही आहे शेतकरी बंधूंनो. कारण जसं की आपण आमच्या वेबसाईटवरती जाऊन पाहत असाल की आमचं गार्डनिंगमध्ये भरपूर चांगली वर्क आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे खूप जास्त रुपये मिळतात. आम्ही हे एवढं पोट तिडकीनं तुम्हाला का सांगतोय तर शेतकरी बंधूंनो आमचा एकच उद्देश आहे की आम्हाला तुमच्या शेतीचं उत्पन्न कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त वाढवून द्यायचंय. जर तसं आम्हाला करायचं नसतं तर एवढी सगळी सिक्रेट्स आणि ती देखील आम्ही एवढा वेळ तुम्हाला देऊन केलीच नसते. कारण आज रोजी शेतकरी बंधूंना आमच्या फक्त वेबसाईटवरती जाऊन बघा, आमची आयएसओ सर्टिफाईड कंपनी आहे, आम्ही गार्डनिंगमध्ये आमची भरपूर मोठी काम आहे. तुम्ही पुणे सातारा किंवा अन्य कुठल्याही भागामध्ये गार्डनिंगमध्ये आमची मोठी काम आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं प्रॉफिट मिळतं. तुम्हाला आम्ही कितीही जास्त रुपयाचा डोस दिला तर जास्तीत जास्त एकरी 2300 रुपये पासून 2700 रुपये पर्यंत असतो. सांगायचा उद्देश शेतकरी बंधूंना हा आहे की तुम्हाला जरी आम्ही काही XYZ समजा 2022-26 डोस पाठवला तरी त्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 प्रकारची औषधं आम्ही पाठवलेली असतात की त्याचं प्रत्येकाचं कार्य वेगळं असतं. तर ह्या 6 प्रकारच्या औषधामध्ये ही औषधं पाठवून तुम्हाला आम्ही असं काही तुमच्याकडून जास्त प्रॉफिट मिळवतो अशातला भाग नाहीये. पण आमच्या कुठल्याही प्रोडक्टचे आमचे आम्ही इतके महिने झाले, इतके दिवस झाला शेतकऱ्यांना, इतके वर्ष झालं प्रोडक्ट पाठवतोय आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचे अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहेत. फक्त शेतकरी बंधूंना आम्हाला सांगायचा मुद्दा हाच आहे की आपल्याकडून दर 28 दिवसाला त्या प्रोसेसची पुनरावृत्ती व्हायला पाहिजे. म्हणजे शेतकरी बंधून लक्षात घ्या, एकरी 100 टन, एकरी 120 टन काढणं म्हणजे उसाला पैलवान बनवणं आहे. शेतकरी बंधू तुम्ही असा कधी पैलवान पाहिलेला आहे का की जो खातच नाहीये, काहीच खात नाहीये आणि तो पैलवान झाला? असं कधीच नसतं शेतकरी बंधू. तुम्हाला तुम्ही काही जरी नाही केलं ऊसात, नुसता ऊस लावून जरी सोडून दिला तरी तुमचं 30-35-40 टन ऊस उत्पादन निघत असतं. तुम्ही थोडेसे प्रयत्न केला तर 60 टनापर्यंत जातात, त्याच्यापेक्षा थोडे प्रयत्न केला तरी 80 टनापर्यंत जातात. आणखी जास्त तुमचे जर प्रयत्न असतील तर तुम्ही निश्चितपणे 100-120 टनापर्यंत जाता. आणि 100-120 टन जर तुम्हाला ऍव्हरेज काढायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित म्हणजे जे काही आम्ही तुम्हाला सांगू त्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित डोसेस वापरा. तुमच्या आळवण्या मिनिमम 3 ते 4 व्हायला हव्यात नोझल काढून बुडक्यांना. तुमचे स्प्रे कमीत कमी 6 ते 7 व्हायला पाहिजे. तुमचे खतांचे डोसेस असतील मिनिमम 3 ते 4 तुमचे खतांचे डोसेस व्हायला पाहिजे. आणि जे काही सगळ्या शेतकरी बंधूंना आम्ही आपल्याला सांगतो ते टेक्निकली असतं. ह्याच्यामध्ये आम्ही कुठलंच आमच्या मनाच्या गोष्टी किंवा काही सांगत नाहीत. आम्ही जे जगदीशचंद्र बोस यांचं सांगतोय ते शास्त्रज्ञ आहेत. तुम्ही कुठलीही इवन तुम्ही आपल्याला शिकताना तिसरीच्या पुस्तकामध्ये जगदीशचंद्र बोस यांचा धडाच आहे की वनस्पती सजीव आहे, आपण सजीव आहे. सगळं टेक्निकली तुमच्या पिकांचे फोटो पाहून आम्ही टेक्निकली याचं समजा पान रुंदी नाही तर ह्याला पान रुंदी करायला पाहिजे, ह्याच्या पान जाड करायला पाहिजे, ह्याची कांडी वितीपेक्षा लांब करायला पाहिजे, ह्याला काळोखी आणायला पाहिजे, हे पोट तिडकीनं आम्ही तुम्हाला सांगत असतो. आणि आम्ही आमचे जे प्रोडक्ट देतो त्याच्यापासून रिझल्ट म्हणजे काय असतो शेतकरी बंधू लक्षात येईल. समजा ह्या शेतकऱ्यांनी आमचे प्रोडक्ट समजा आज रोजी वापरले, याच्यापूर्वी आमचे प्रोडक्ट वापरलेले आहेत म्हणून तर एवढा चांगला ऊस आहे, पण आज रोजी वापरत नेमकं काय बघायचं असतं शेतकरी बंधू, रिझल्ट म्हणजे काय बघायचं? तर तुम्ही हे वरची पानं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये जुनी पानं काही असू दे कसलीही असू दे, तुमची भले 2 बोटाची रुंदी असावी, वरची पानं बघायची. तुमची वरची पानं ही 4 बोट रुंदीचीच येणार. तुमच्या त्या वरच्या पानांना असणारी काळोखी अतिशय उत्तम प्रकारे असणार. तुम्ही कुठलीही पानं बघा, आता हे पान पहा शेतकरी बंधूंनो, 4 बोटापेक्षा जास्त रुंदीची पानं तुम्हाला ही दिसत आहेत शेतकरी बंधूंनो. तुमचे जुनं पानं काही असू देत, नव्या पानांमध्ये रिझल्ट द्यायची आम्ही गॅरंटी तुम्हाला फुलमध्ये देत असतो. आणि तुम्ही जर व्यवस्थित योग्य वेळी योग्य प्रोसेस करा, 4-5 दिवस 1-2 आठवडे इकडे तिकडे व्हायला काही अडचण नाहीये, परंतु तुम्हाला जर 100-120 टन काढायचं असेल तर तुम्ही त्या पटीत प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही एकच आळवणी घेतली आणि एकच फवारणी घेतली आणि तुम्हाला जर वाटत असेल तर एकरी माझा 80 टन 100 टन ऊस जावा तर तसं होणार नाहीये. तुम्हाला व्यवस्थित 6 ते 7 फवारण्या, तुम्हाला 3 ते 4 आळवण्या, तुमचे खतांचे मिनिमम 3 ते 4 डोसेस
हे व्हायलाच पाहिजे. आणि शेतकरी बंधूंनो आमचं आमचे ओव्हर डोसेस सुद्धा नसतात, आम्ही योग्य वेळेला योग्य डोसेस द्या हेच सांगत असतो. बहुतांश आमच्या व्हिडिओंमध्ये अतिशय कमी खर्चामध्येच तुम्ही जास्त उत्पादन काढा ही गॅरंटी आम्ही देतो. तुम्हाला लाईव्ह मध्ये म्हणजे या तुम्ही कुठल्याही आज आम्ही या उसाच्या प्लॉटमध्ये आहोत, तुम्ही कुठेही या, आमचे प्लॉट आमचे लाईव्ह प्लॉट आम्ही तुम्हाला आत्ता तुम्ही कुठलेही प्लॉट आमचे पाहायला या, आम्ही ते तुम्हाला दाखवून देतो. आम्ही आमच्या उसांचे कुठलीही तुम्हाला अशी जाडी दाखवून देतो शेतकरी बंधूंनो. आम्ही तुमच्या आम्ही तुम्हाला पानं चार बोट रुंदी दाखवून देतो शेतकरी बंधूंनो. आम्ही तुम्हाला भरपूर कोंब दाखवून देतो शेतकरी बंधूंनो. तुमचं हे समजा जरी स्फुरत कमतरता जुन्या पानांमध्ये, आता हे जुनं पान आहे, तुम्ही या कुठल्याही वरच्या पानांमध्ये थोडस इथं शूटिंग घ्या, कुठल्याही वरच्या पानांमध्ये तुम्हाला स्फुरत कमतरता दिसणार नाहीये. तर हे सगळं कव्हर करायचं काम आम्ही जे तुम्हाला इतकी सुंदर प्रोडक्ट पाठवत असतो तर त्याच्याद्वारेच आम्ही हे सगळं साध्य करतो. आणि शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा आपण आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर अँड सबस्क्राईब